हाय फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत यूट्यूबवरच्या शिव्या. मी एक लाईव्ह बघितली काल, इतकी भयंकर होती. आणि ती व्यक्ती म्हणे डॉक्टर आहे, तर ते ऐकून मला खूपच शॉक बसला की बिलो द बेल्ट शिव्या होत्या. एकदम सेक्स, प्रायव्हेट पार्ट ह्या गोष्टींना पकडून शिव्या तयार केल्या होत्या आणि त्या शिव्याला देऊन 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 पूर्ण लाईव्ह गाजवली. तर खूप वाईट वाटलं मला. तर मला एक सांगा, चला जाऊ दे पहिले त्याबद्दलच बोलूया सगळं काही. तर व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्या इंट्रो नंतर, बिलकुल स्किप करू नका. हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल 100% प्युअर रिॲक्शन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि जबरदस्त असणार. काय झालं ना, ती रात्री ती लाईव्ह मी काही रात्री बघत नाही, मला खूप झोप येते रात्री. मी सकाळी बघितली, सकाळी म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी बघितली आणि मला ना बोलल्याशिवाय राहिलं नाही म्हणून मी आले. खरं तर नाव कोणाचं घेत नाही म्हणून उरता ती रात्री उपर ना लिहिजे, समजदारो को इशारा काफी है. तर सुरू करूया व्हिडिओला. काय झालं ना, त्या व्हिडिओमध्ये खूप भयंकर घाणशिव्या होत्या. इतक्या घाणशिव्या होत्या, कसं सांगू, कुठून सुरुवात करू मला काहीच कळत नाही आहे. तो ती लाईव्ह पूर्ण बघू शकली नाही कारण चांगल्या गोष्टी माणसाला शिकायला खूप टाईम लागतो पण वाईट गोष्टी माणूस पटकन शिकतो. कदाचित ह्या मला अशी भीती वाटली की मी हे जर ऐकलं पूर्ण लाईव्ह आणि त्यातल्या काही गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या आणि चुकून मला राग आला आणि मला राग आल्यानंतर ह्या गोष्टी मी यूज करू शकते अशी माझीच मला भीती वाटली. म्हणजे मी कधीच अशा शिव्या यूज करत नसताना सुद्धा मला माझी अशी भीती वाटली. हे किती घातक आहे आपल्या समाजासाठी. अशा लोकांची संख्या वाढत चालली आहे. तुम्हाला सांगितलं ना मी रिपोर्ट कसा मारायचा, मग तुम्ही रिपोर्ट मारला की नाही मारला त्या लाईव्हला? नसेल मारला तर माझा रिपोर्ट कसा मारतात तो वाला व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि बघा कसा रिपोर्ट मारला. रिपोर्ट मारा, भरभरून रिपोर्ट मारा, भरभरून डिसलाईक मारा. नाही आवडलं मला, मान्य भांडणं झाले असतील, मतभेद झाले असतील, पण मतभेद आणि भांडणं व्यक्त करण्याची ही पद्धत बिलकुल नाही. एकदा मी लाईव्ह घेतली होती कोंबडी बाजार म्हणून, त्यामध्ये ह्या बाईनी प्रॉमिस करून गेली होती आणि हिने स्वतः परमिशन दिली आहे की जेव्हा माझ्याकडनं चुकेल तेव्हा तुम्ही मला बोलू शकता. तर ते रेकॉर्डेड आहे, अजूनही तिलाही पडलेली आहे. त्यामुळे मी बोलायला आले आणि मला माहिती आहे की इथे आपण काही चांगलं बोलायला जातो तर लोक आपल्यावरही अशा घाणारडा आघात करतात. म्हणून कदाचित घाबरून बरेच लोक यांना काही बोलत नसतील, पण मी नाही घाबरणार. मला जे बोलायचं आहे ते मी बोलले. तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. मला माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला उलटी आली, मला लाज वाटली बाई असल्याची, मला शरम वाटली, असं वाटलं की यूट्यूब डिलीट करून टाकावं. मला काय काय वाटलं ना मी शब्दात नाही सांगू शकत. इतकी किळस आली, इतकं घाण वाटलं. ती ज्या ज्या प्रायव्हेट पार्टचं नाव घेत होती ते सगळं मला बोलू नाही शकत. इतकं घाण आणि इतकं भयंकर. काय मराठी लोक अशी आहेत, कुठे काय दाखवतोय आपण, काय करतोय आपण, ही काय पद्धत झाली? मी पेक्षा जास्त बोलू शकत नाही. तुम्हाला लाईक करायचं करा, नका कराय नसेल करायचं नका करू, डिसलाईक करायचं डिसलाईक करा, सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी असाच बनवला आहे वाईट वाटलं म्हणून. तर जाऊ द्या व्हिडिओला, इथं स्टॉप करते. तुमचं मत भरभरून कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कमेंट सेक्शन भरून टाका पूर्ण. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.